महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळे महामार्ग मोहाडी ते कुळथे पर्यंतच्या रस्ता कामांचा शुभारंभ। राज्य मार्ग लेखाशीर्ष अंतर्गत 2,36,00,000 रुपये खर्चाच्या धुळे महामार्ग मोहाडी ते कुळथे पर्यंतच्या रस्ता कामाचा शुभारंभ आमदार फारुख शहा यांच्या हस्ते झाला। धुळे शहरातून मोहाडी, रानमाळा, मोघण, कुळथे या रस्त्याची अवस्था दयनीय होती। हा मधला मार्ग धुळेकर व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी थेट मोघणपर्यंत जोडणारा असून या मार्गाच्या माध्यमातून नागरिकांना थेट शिरूरपर्यंत कमी वेळात जाण्याची सोय आहे। ग्रामीण भागातील नागरिक या रस्त्याचा वापर करतात, परंतु गेल्या काही वर्षांपासून रस्त्यांची व्यवस्था वाईट झाल्याने लोकांना या मार्गावर वापर करणं कठीण झालं होतं। या भागातील नागरिकांनी आमदार फारुख शहा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे हा रस्ता मंजूर व्हावा म्हणून मागणी केली होती। आमदार फारुख शहा यांचे काम धुळे शहरात चालूच असून ग्रामीण भागातील कब्रस्थान व अन्य सुविधांसाठीही आमदार फारुख शहा शासनाकडून अधिकाधिक निधी घेण्याचा प्रयत्न करत आहेत। या शुभारंभ झालेल्या रस्त्याचे रुंदीकरण करणे व विविध ठिकाणी पाईप मोरी करणे आवश्यक होतं। रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाल्यामुळे या भागातील नागरिकांनी आमदार फारुख शहा यांचं आभार मानले। बोला बाबूजी, आम्ही आमदार विनंती केली होती बाबा, आमच्या मोहाडीला येऊन बसलेल्या त्यांच्या आम्ही त्या विनंतीला मानून त्यांनी आज गुरुदार ते सीमापर्यंत रस्ता मंजूर केलेला आहे। त्यामध्ये आम्ही सर्व मोहाडीकर परिषद जनता आमदार त्यांचे आभारी आहोत। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।